मित्रांनो, आजकाल मोबाईल चोरीचे आणि हरवण्याचे प्रमाण जरा जास्तच वाढत चालले आहे आणि ते मोबाईल परत मिळवण्याचे प्रमाण अगदी थोडे आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेला असेल तर ही वेबसाईट तुमच्या उपयोगी पडू शकेल. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला कोणतेही ब्राउझर ओपन करायचे आणि त्यात CEIR हे सर्च करायचे. त्यानंतर सर्वात पहिले जे CEIR हे नाव दिसतंय त्याच्यावरती क्लिक करा. मित्रांनो, ही एक भारत सरकारची वेबसाईट असून हरवलेले मोबाईल सापडून देण्यास ती लोकांची मदत करते. मित्रांनो, तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर ब्लॉकस्टोन किंवा लॉस्ट मोबाईलवरती क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचून भरा, जसे की डिवाइस इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचा मोबाईलची माहिती, म्हणजे मोबाईल नंबर, जर दोन सिम असतील तर दुसरा मोबाईल नंबर, IMEI नंबर, तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे, त्याचा मॉडेल नंबर, त्याच्यानंतर लॉस्ट इन्फॉर्मेशन म्हणजे मोबाईल कुठे हरवला आहे किंवा चोरी झाला आहे ते ठिकाण, त्यानंतर मोबाईल कोणाचा आहे त्याची इन्फॉर्मेशन जसे की नाव, ॲड्रेस, आधार, ईमेल, त्याच्यानंतर कॅप्चर भरून मोबाईल नंबर टाकायचा. आता हा मोबाईल नंबर तो टाका जो की सध्या तुमच्याकडे आहे आणि त्याच्यावरती आलेला OTP टाकून ह्या बॉक्सला ओके करून सबमिट करा. आता तुम्ही भरवलेल्या माहितीच्या आधारावर तुमचा हरवलेला मोबाईल ट्रेसवरती चालला जाईल किंवा ब्लॉक करण्यात येईल आणि जर सापडला तर तुम्हाला कळवलं जाईल. जर तुमचा मोबाईल परत तुम्हाला मिळाला तर तो मोबाईल जर ब्लॉक असेल तर याच वेबसाईटच्या सहाय्याने तो अनब्लॉक केला जाईल. त्यासाठी तुम्हाला परत याच वेबसाईटवरती यायचं आहे आणि अनब्लॉक फाउंड मोबाईलवरती क्लिक करायचं. आता तुमचा रिक्वेस्ट ID टाकून मोबाईल नंबर टाका आणि अनब्लॉकचं कारण टाकून कॅप्चर भरा आणि जो मोबाईल नंबर तुम्ही मोबाईल ब्लॉक करण्यासाठी वापरला होता तोच मोबाईल नंबर टाकून गेट OTP टाकून सबमिट करा. तुमचा मोबाईल 4 तासाच्या आत अनब्लॉक करण्यात येईल. मित्रांनो, हरवलेले मोबाईल परत ज्याचे त्याला मिळवून देण्यासाठी ही आपले भारत सरकार वेबसाईट चालवत असते. आतापर्यंत खूप साऱ्या लोकांचे मोबाईल त्यांना परत मिळवले असून तेलंगणा राज्य सर्वात आघाडीवरती आहे. तुमच्या कुठल्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा फोन हरवला असेल किंवा चोरी झाला असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की मात्र शेअर करा.